नाशिक लोकसभेच्या प्रचारात आलेल्या मुख्यमंत्र्यांचं अशोक स्तंभ इथे भव्य स्वागत झालं. नाशिक लोकसभा निवडणूक 2024 शेवटच्या टप्प्याच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये येऊन भव्य रोड शो केला. धनुष्यबाणाच्या प्रचारासाठी यावेळी भाजपाचे तसेच घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अशोक स्तंभ इथे क्रेनच्या सहाय्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उमेदवार हेमंत गोडसे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. भाजपा कामगार आघाडी माथाडी सेल तथा अखिल भारतीय मराठा महासंघ युवक जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा सदस्य शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे मध्य विधानसभा व महानगर प्रमुख अनंत फरताळे भाजपा युवा मोर्चा नाशिक महानगर उपाध्यक्ष सचिन विलास मोरे यांच्या वतीनं शाल श्रीफळ गुलाब पुष्पांचा हार घालून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भव्य स्वागत झालं. यावेळी अशोक स्तंभ मित्रमंडळाचे अध्यक्ष समीर व्यवहारे संतोष पोरसे प्रशांत चल सूरज कासार प्रशांत पाटील हर्षद निकम तसेच इतरही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझे नाव सचिन विलास मोरे भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष म्हणून मी कार्य करतो. आज महायुतीचे उमेदवार श्री हेमंत अप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात बाईक रॅली निघाली होती. त्या रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी रॅलीद्वारे रोड शो केला. त्या रोड शो मध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अशोक स्तंभ मित्र मंडळाच्या वतीने अशोक स्तंभ या ठिकाणी त्यांचा सत्कार ठेवला होता. तर या ठिकाणी शिंदे साहेब आले आणि त्यांचा सत्कार मोठ्या थाटामाटात या ठिकाणी आम्ही आणि आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी साजरा केला. आज एका गोष्टीची प्रचिती झाली का एक मुख्यमंत्री कसा असावा. जेव मुख्यमंत्री एक एवढी मोठी रॅली मध्य विधानसभेची काढलेली होती जवळजवळ त्या रॅलीला 3-4 तास लागणार होते. परंतु कोणत्याही प्रकारचा संकोच न करता आम्ही या ठिकाणी एक धनुष्यबाण बनवलेला होता. त्या धनुष्यबाणाकडे बघून तो धनुष्यबाणाची पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री साहेब गाडीतून खाली उतरले आणि खाली येऊन त्यांनी कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी किंवा पक्षापर चिन्ह प्रती जी भावना आहे त्या भावनेप्रती त्यांनी उतरून त्याची पूजा केली. आणि एक सामान्य माणूस जो जनतेतून निवडून येतो तो जरी मुख्यमंत्री झाला तसा कसा असेल त्याचा आज त्यांनी आम्हाला अनुभव या ठिकाणी दिला. आज मी नाशिककरांना विनंती करेल का महायुतीचे उमेदवार हेमंत अप्पा गोडसे यांना प्रचंड मताने विजयी करा आणि मोदी साहेबांचे हात बळकट करा. आज आपण शिवसेनेला मतदान करतोय म्हणजे आपण आज मोदी साहेबांना मतदान करतोय हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे 20 तारखेला सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दिवसभरात फक्त लवकरात लवकर जेवढं शक्य होईल स्वतःही मतदान करा आणि आपल्या अप्तेष्टांना मित्रांना आजूबाजूच्यांना सगळ्यांना मतदान करायला सांगा. जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम. स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक.